बाबाजी बोलला, एक तास बोलणार. आशिषजी शेलार बोलू इच्छितात ते इथे उपस्थित आहेत, काही कॉरिडॉर मध्ये असतील. मला असं वाटतं की हे काय अध्यक्ष महोदय, हे कारवाई करायला पाहिजे. हे काय अध्यक्ष महोदय बोलायचं, काल परवा आपण हा विषय बोललो, आज परत ही परिस्थिती आहे. विधान भवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वर्णा कोणीतरी उडी मारली, विधानसभेच्या गॅलरी मधून कोणी बोलून जात अध्यक्ष महोदय, ही काय परिस्थिती अध्यक्ष महोदय. का लोकसभेमध्ये आम्ही बघितलं, त्यामुळे आपण सिक्युरिटीची चिंता करायची म्हटली, पत्रकारांच्या गॅलरी मध्ये कोणी अध्यक्ष महोदय, आणि वरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दंबाजी चालू आहे, ही कुठली सिक्युरिटी अध्यक्ष महोदय. आपण कारवाईचा आदेश अध्यक्ष महोदय आताच्या आता लोकसभेमध्ये परवाची घटना ती झाली, ती आपण बघितली, त्या आरोपींची चौकशी चालू आहे. त्या लोकसभेतल्या गॅलरीतला झालेला प्रसंग समोर असताना आज विधानसभेच्या गॅलरीमध्ये कोणीतरी येत आहे, पत्रकारांच्या गॅलरीतून त्या ठिकाणी दंबाजी करताय, आपल्याला दिशादर्शन करून जात आहे, हे काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय. कसं त्यांचा प्रवेश कसा झाला गॅलरीमध्ये, करायचे आदेश दिले, कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत दिले, त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय माझा मुद्दा असा आहे की दोन्ही बाजूचे जे सदस्य इथे उपस्थित आहेत ते बरेच तास बसलेले आहेत आपले सदस्य, त्यांना आपल्याला बोलायचंय. तर जे नावं देऊन आता आलेले नाहीत की नाहीत सभागृहात, त्यांना किमान मागे टाका किंवा त्यांना नंतर संधी मिळालेली वेळ तर द्या, पण जे उपस्थित आहेत त्यांची नोंदून घ्या आणि त्यांना काही करून संधी द्या, एवढं तर करायला पाहिजे असं माझी विनंती अध्यक्ष. शेलार साहेब, प्रतोदांनी जशी आपल्याला यादी दिली आहे तसे करतोय, त्याच्यातही जो उपस्थित आहे, जो उपस्थित नाही त्याची नावं मागे टाकून जो उपस्थित आहे त्याला देतोय, त्यामुळे आपण जर सांगितलंय तसंच त्या पद्धतीनेच चालू आहे, त्या पद्धतीनेच करतोय. पवार साहेब बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून 293 प्रस्तावावर मांडलेल्या प्रस्तावावर मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, रोटेशन भाजप काँग्रेस अनेकाची भाषण झाली, आणखी बरेच जण बोलायचे राहिलेत. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे बदलला सगळा की सगळ्यात समान वेळ द्यावा, कृपया बेल मारून.